बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही मोठी चूक होती, अजित पवार. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणं ही एक मोठी चूक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लमेंटली बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बांध सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझं मन मला सांगत होतं तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आणि यावेळी अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नंदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटलंय की आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे, रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.